आदिवासी युवा संघटनेचा वाढत रास्ता रोको, ऍट्रॉसिटी कायदा शिथिल न करता पूर्वीप्रमाणे अंमलबजावणी करण्यात यावी, यासाठी आदिवासी युवा संघटनेने पालघर जिल्ह्यात विविध ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा पुनर्विचार याचिका दाखल करण्यासाठी केंद्रीय कायदा मंत्रालयाने अखेर मंजुरी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या 20 मार्चला दिलेल्या आपल्या निर्णयात न्यायालयाने ॲट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग रोखण्यावर जोर देत या कायद्याअंतर्गत दाखल होणाऱ्या तक्रारी प्राथमिक स्तरावर उपअधीक्षक स्तरावरील अधिकारी तपासेल असे म्हटले. तसेच सरकारी अधिकाऱ्यांवर त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय गुन्हा दाखल करता येणार नसल्याचेही न्यायालयाने सांगितले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या नव्या निर्णयाने ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत आरोपीला तत्काळ अटक करण्याची तरतूद शिथिल करण्यात आली आहे. हा ॲट्रॉसिटी कायदा शिथिल न करता पूर्ववत करावा यासाठी पालघर जिल्ह्यात विविध ठिकाणी विविध संघटनांमार्फत रास्ता रोको व आंदोलन करण्यात आले. वाडा व्यापारी संघटना व आंदोलक यांच्या सर्व सहमतीने वाडा शहरातील सर्व दुकाने 2 तास बंद करण्याचे ठरल्याने रास्ता रोको आंदोलन मागे घेतले. या सर्व घटनेची माहिती आमचे प्रतिनिधी सूरज फराड यांनी घेतली.